भाकरी वडा लॉलीपॉप सलाड कलेजी पेटा पण आहे आणि मटन. एका माणसाची कॅपॅसिटी किती असेल, किती कडे देऊ शकतो सांगा. वडे तर हसतातच. अजून तिचा चेहरा नाही दाखवलाय, थांबा दाखवतो. नमस्कार मंडळी, मी समरेश कृष्णवाणी स्वागत करतो आपलं समरेश व्लॉग्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. संध्याकाळचे वाजलेत 7:45. आता जायचं आहे मला भाऊबीजेला, म्हणजे आत्ता भाऊबीज चालू करतोय. माझ्या टोटल किती बहिणी आई? हां म्हणजे आपल्या सख्या बहिणी 3 आणि काकांच्या 2 मुली. हां, या काकांची एक, त्या काकांची एक. तुम्ही बघितलं असेल अगोदरच्या व्हिडिओत, जी 2 नंबरची ताई आहे म्हणजे माई आपली शर्मिला माई, तर तिच्याकडे चौलला करून आलो मी काल. आज भाऊबीज आहे, कालचा पाडवा होता म्हणजे बलिप्रतिपदा, तेव्हा सुट्टी होती मला म्हणून ती काल करून आलो. आज आता कामावर गेलेलो. मी बँकेत कामाला आहे तुम्हाला माहीत आहे, आणि बँकांना सुट्टी नसते भाऊबीजाच्या दिवशी. तर काय पण करून जायलाच लागतं, कारण का सगळ्यांना सुट्टी कशी भेटेल ना, एखाद दोघ जण सुट्टी घेऊ शकतात. तर मी म्हटलं मी येईन, कारण का संध्याकाळी जाईन, कारण का अर्धी झालेली आहे आपली भाऊबीज, म्हणजे कालची भाऊबीज झालेली आहे. तर आता कुठे कुठे जायचं सांगतो. इथून पहिलं सागावला, म्हणजे सागाव तळवळी कार्ले खिंडीच्या इथं रोहिणीताईकडं, तिथून परत झिराडला रेशमाताईकडं काकांच्या मुलीकडे, परत तिथून झिराडवरून रांजणपाड्याला अपेक्षाताईकडे आपल्या. अपेक्षाताईकडे शेवटीच जातो, म्हणजे 9:30-10 वाजता जाईपर्यंत दरवर्षी. आणि मी एकटाच नाही तर भाऊ पण आहेत, म्हणजे आपले सगळी काकांची मुलं पण आहेत. तर मी आता गाडीवर एकटाच आहे का, तर मला सागावला जायचं आहे आणि त्यांना डायरेक्ट झिराडला जायचं. त्यांचे झालेले आहेत भाऊ बिजा, 2 झाले असतील त्यांच्या, तर मला 3 करायचे आहेत. म्हणून मी चाललो एकटाच, आणि जाताना केअरफुल जायला लागेल, कारण का आज आहे ना ट्रॅफिक खूप असतं रस्त्याला, आणि टुरिझम पण चालू झालं, म्हणजे सीझन चालू झालं ना, टुरिस्ट सीझन म्हणजे पर्यटनाचा सीझन चालू झाला आता. त्यामुळं मी आता येताना बघितलं ना, कामावरून येताना कुरुळला म्हणजे आपल्या इथे गावाच्या पुढे 2 ॲक्सिडेंट झालेले, एक 2-व्हीलरचं ॲक्सिडेंट झालेलं आणि एक विक्रमचं म्हणजे टमटमचं ॲक्सिडेंट झालेलं, जोरदार ॲक्सिडेंट झालेलं. त्यामुळे आता हळूहळूच जायला लागेल. लेट झाला तरी जाईल, चालेल हळूहळू. तर तुम्हाला पण परत परत सांगतो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अक्षय आहे तिच्या घरी आता, मला आहे ना म्हणजे आता संध्याकाळी मी रात्री येणार नाही इकडे, अक्षयाच्या घरी राहणार आहे, म्हणजे सासरवाडी जाणार आहे, आणि परत उद्या उठून परत ऑफिसला येणार आहे अलिबागला. आणि आपले आपल्याकडे कोण कोण येतं सांग भाऊ बिजाला. आपल्याकडे 2 भाऊ आहेत, ते काय आलेत नाही दुःखी. हां, आमचे सुलत मामा वारले ना, त्यामुळे ह्या वर्षी काय मामा येणार नाही, दोन्ही मामा येणार नाही. आणि अक्षयाचे भाऊ दरवर्षी येत नाही ना आपल्याकडे. कुठून आलेले? मटन ते 2 वर्ष झाले असते, म्हणजे अक्षया इथे असते दरवर्षी, पण अक्षयाचे भाऊ काही येत नाही. कारण का सांगतो तुम्हाला, अक्षय आपण जाते ऑफिसला दरवर्षी, मग ती चोंडीला असते ना, तर तिचं घर किती लांब आहे, म्हणजे तिचं माहेर 2 किलोमीटर, मग ती काय करते भावांना माहेरच बोलवते दरवर्षी आईकडे तिच्या, मग तिथल्या तिथे होऊन जातात भाऊबीजा असं. आणि हां, ह्याच्या अगोदर यायचे भाऊ, म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी बोलवत नव्हतो आम्ही. आम्ही कधी बोलवायचो अक्षयाच्या भावांना, दुसऱ्या नेक्स्ट संडेला वगैरे सुट्टी असेल त्यांना तेव्हा, मग स्पेशल मटणा तब्येत तेव्हा करायचा असं. तर यावर्षी काय आजारी आहे, ठीक आहे पुढल्या वर्षी होईल बरी. तुम्ही बऱ्याच कमेंट केल्यात त्याबद्दल धन्यवाद, अक्षयासाठी बऱ्याच कमेंट आलेल्या, अक्षयासाठी बरी होईल लवकर, व्यायाम करू दे, चांगले डॉक्टरला अजून दाखवा. डॉक्टर चांगलेच आहेत आपले, पण वेळ जाणारच असं. आणि सगळ्यांनी काय काय जणांनी फोन करून पण सांगितलं मला की इकडे इकडे दाखव, आयुर्वेदिक उपाय आहे तिकडे, परत हा डॉक्टर हे डॉक्टर चांगले आहेत तिकडे पण दाखव. म्हणजे तुमचा सपोर्ट एवढा भेटतो ना की आम्हाला पण म्हणजे खूप पाठिंबा मिळतो तुमचा असं. म्हणजे रक्ताचे नाते असतात तेवढी स्ट्रॉंग आपली यूट्यूब फॅमिली आहे. फक्त यूट्यूब चॅनल नाही, आपली यूट्यूब फॅमिली आहे. खूप बडबड झाली माझी, आता बहिणींचं घर दाखवतो तुम्हाला, दरवर्षी आपण दाखवतोच. चला आता काय नवीन बघायला भेटते यावर्षी. हां, आणि बुधवार या बोलल्यावर सगळीकडे नॉनव्हेजच असेल. काल मी माईकडे गेलेलो, त्या उल्ला तेव्हा व्हेज खाल्लं, आता नॉनव्हेज थोडं थोडं खायला लागेल. 3 जण
तिघ जणींकडे पण जेवायला लागेल. चला मी एकटाच जातो सागावला. आता लवकर जा, हळूहळू जा. हळूहळू गर्दी किती आहे. काकी ना आल्या? गर्दी आहे उद्या. काकी आली नाही? नाही यायच्या एवढे साडेसात. साडेसातला कार्यक्रम असेल. चला सगळे भाऊ भाऊ जरा आले सगळ्यांकडे. आपली गाडी तिकडे लावली. मग ट्रॅफिक होतं जाम. बऱ्याच गाड्या आल्या ना. चल नारायण झाली भाऊबीज. किती भाऊ तुला? किती भाऊबीज आहेत? हे शारुल बाबू तुला किती बहिणी सांग. किती बहिणी? दोन की तीन? आधा एक. आधा काव्य आणि कोण? मनू. तीन? मनू कोण? ही मनू आहे काय? सानू पण. हा सानू ना आली. कायले झाली भाऊबीज? तुला गिफ्ट काय भेटलं सांग मला पटकन. रसात बाबू जाऊ. पण छोटासा बाबू झोपला आता. हा झोपलाय. बाई आहे ते बघा. गोंधळ आपण दाखवलेलं ना मस्त मजा आलती बाबूचा गोंधळ. चल बाबू बाय बाय. सर्वेल चला. ध्रुवनी का आणलं लावला आता बघू दे. अगोदर आम्ही काय करायचं माहित आहे? ह्या माळी आहेत ना एक एक सोडून लावायचं हाताने. म्हणजे सोडून हातातून फेकायचं एक एक लवंगी. ठोक. माझे नवीन कपडे चालशील. पिशव्या बघा पिशव्या. बॅग आहे इकडं. पिशवी आहे आणि हेल्मेट पहिलं. चला चलो. आता आलो आपण रोहिणीचा इकडे सागावला. आणि तिकडे जेवणाची तयारी चालली तिची. लास्ट आहे ती शुभ्रा बघा. आणि ही रोहिणीदाईचे मुलगी सई. हा सहर्ष. हे रोहिणीदाईचे सासरे. ते धीर. आणि त्यांची मुलगी कोण? नाव काय तुझा? शुभ्रा. लास्ते लास्ते. नाही ती नटून आली. शूटिंग करत होतो ना मी म्हणून ती चेंज करून आली ना. बरोबर ना शुभ्रा? आणि तो कुठे गेलाय? दादूच कुठे आहे? तो लास्त आहे. फटाकरे फोडतो ते. आले आले मस्त की अंगणात. हातात हातात ना लावायच्या फटाकऱ्या. कोणी बघितलं ना आता तुला कमेंट करतील. हातात फोडते ती. किल्ला पण केला ह्यांची ते. ह्या बघा रोहिणीदाईच्या सासूबाई आणि माझ्या मावशी लागतात. कुरुलचे आहेत त्या. पण सध्या गाडी बसलेली आहे. त्यांचा पण पाय फ्रॅक्चर झाला त्यामुळे बसूनच. हे बघा वटीवर बसून मस्त आहे की सारवलेलं अंगणं आहे. हे बघा सारवलेलं अंगणं. मस्त रांगोळी काढली. कोणी काढली ग? रोहिणीताईकडे आलो आपण आता. हॅप्पी भाऊबीज. छानच ग मस्त. हे बघा हिने उडवले माझ्या अंगावर फटाकरी. फुसकली बघ. कॅमेरा मारलाच फुगस फुसकली. आपण किल्ला दाखवू. हे पण शेणानी आहे. शेणानी हे केलंय. प्लॅस्टर शेणाच आहे. भारी जा. नवीन टेक्निक वापरले. तिने वडे सोडले. वडे तर हसतातच. अजून तिचा चेहरा नाही दाखवलाय. थांब दाखवलं. किती रुपये आणलेस फटाकरे? किती? हजाराच्या तुझ्या आणि हिच्या? तुझ्या वेगळ्या? अजून 500-500 काय बोलत? सद्दाम माळी रॉकेट बाण. हे काय रे? हा आपटी मॉम आहे. सगळे आपटी मॉम. हे काय? ते पण अँग्री बर्ड्स. काय चांगलंच आहे ना. आणि हा ह्याला काय बोलतात? लक्ष्मी. हा डबल वर. हा लक्ष्मी वर. आता संपतील का तिथ्या? आजच संपवणार. पुढल्या वर्षी ठेव. नवीन माल बोल. फुल पाहिजे असते त्याला. फुल पाहिजे ना आणले. नागाच्या गोळ्या पण आहेत त्या बघा. नागाच्या गोळ्या पण आम्हाला जाम व्हायच्या.
हाउस आता सगळेच आयटम आहेत. आता लावतोस सगळ्या लांबून लाव. आपल्या बाजूच्या काकांची मुलगी आणि तिच्या जाऊ बाय आणि वडे कोणी बनवले मागाशी कोण बोललं वडे चालताना हिला घेतलं मी पण त्यावरल्या सकाळपासून मी मेहनत केली त्यांना पण क्रेडिट जातोय. ही आमची सई आया लाजते किती केली वाली आली केली आलंय आपलं ताट आलंय आटप काय काय बघा मी काय एवढं खाणार नाही आता मेनू बघत जा तुम्ही आपले वडे मस्त की सॉफ्ट आहे ते बघा मऊ मऊ कांदा लिंबू आणि हे बोकडाचं हे आहे आणि हे गावठी कोंबडीचं आहे. कोंबडा पाळलेलंच वाटते किती कोंबडी सांग कोंबड्या किती नाही कोंबडे किती काय ग दोन कोंबडे कोंबड्या दोन आहेत काय त्यातली एक कमी झाली आज असं आहे बा एकदम भारी जास्त तिखट नाही मीडियम मध्ये एकदम शिजले भारी गावठी बोकड आहे कोणाचं कापलं इथलं गावातला पाळलेले बोकड कापले चिकन पण एवढं शिजत नाही एवढं भारी शिजले नसते बस आता मी बंद करतो नाही तर खाताना बघाल तुम्ही मला दोन दोन फोटोग्राफर ठेवलेत आम्ही एक ती खाली बसले ती बघ फोटोग्राफर बघा इकडे तिकडे ती धावते आता चटई सांगते मी सईला आणायला घरी पोहोचवा माझ्या घरी नेणार कोण एवढं टू व्हीलर आमचे फोर व्हीलर नाही टू व्हीलर आहे नाही तर हिला डोक्यावर न्यायला सांगतो आता तिने काय देते बघा दिवाळी मी काय दिवाळी आणली नाही मी तिला बोललो नको नको तरी देते चला बाय बाय सगळ्यांना हा चला आमचा एक स्टॉप झाला अजून दोन स्टॉप आहेत चला आपले भाऊ पण तिकडे आले धीराडला डायरेक्ट धीराडलाच भेटतो आता निघालो आणि भाऊजी आले बघा भाऊजी तरी दिसले आपल्या व्हिडिओ मध्ये आणि ही किती वेळा दिसले व्हिडिओ मध्ये फेमसच झाली बघा शुभ्रा शुभ्रा नाव भारी आहे तिचं चला निघतो आम्ही कुठून जाऊन आलो तुम्ही बेली म्हणजे आपल्या गावाच्या इकडे किती होत्या सात अरे बापरे अजून आहे गावात आहे तुम्ही करा ना आम्ही पण चाललो मग चला बाय 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 आता डायरेक्ट झिराडला आलोय नेक्स्ट मध्ये इकडे बघा इकडे ताटाची चालली भरायची माई आहेत रेशमाताई आणि भाऊजी वगैरे भाऊबी जरा भाऊ पण आले सगळे दाखवतो बघा रेशमाताई आणि ऋतिकेश मदत करते आईला रेशमाताईचा मुलगा हे असतात ठाण्याला शास्त्री नगर आणि माई त्यांचे नणन तिकडे बघा माई हा आम्ही माई बोलतो ना मटन मस्त आहे की हे काय पकोडे चिकन पकोडे भारी जाऊ दे रेसिपी तुम्ही बघायला भेटली तुझी थोडीशी सगळी टेन्शन मध्ये दिसत आहेत काय रे मॅच सेमी फायनल इंडिया आणि न्यूझीलंड काय रिझल्ट होते ते या व्हिडिओ मध्ये कळेल मॅच झाले वगैरे
सध्या फुल टेन्शन मध्ये सगळे. आता काय आले बघा, आता क्लिअर दिसते. आता चव सुटेल. चिकन पकोडे मटन, चिकन पकोडे नंतर मटन झालं, सलाड सलाड. वडे तर आहेत, प्रत्येक इथं वडे असतातच. आणि आमची मंडळी हे फक्त स्कोर ऐकतात आणि तिकडं मॅच बघते. अजून आम्हाला एक स्टॉप आहे. झाले किती वाजले? 9 वाजून गेले ना, 9:15 झाले. जेवणाकडे कमी लक्ष आहे, मॅचकडे जास्त लक्ष आहे. फायनल ही मारणार होते गाडी. अजून आम्हाला एक बंदर मारत आहे. सगळ्यांचं जेवण झालंय पण या दोन गाड्या बाकी आहेत, फुल चालत आहेत. एका माणसाची कॅपॅसिटी किती असेल, किती कडे जेवू शकतो सांगा? पाच पाच कडे जाऊ शकतात आमची. आता हे ही आहेत ना सगळी भाऊ, ती पाच कडे पाचव्यांदा आता जेवतील अपेक्षा इकडं. हे चौथ्यांदा झालं, हा दुपारी पण झालेला आहे, एका दिवसात पाच वेळा. आणि आमच्या आधी आता जेवायला बसले. आधी आता मुद्दाम हळूहळू जेवते. अरे हड्डी रे संपवली तरी. आता लाडकी बहीण भावाची भाऊबीज करते हो आर्या. बहीण जमते व्हिडिओ मध्ये आले, नको नको करते. इकडं बघा बहिणी, ओ बहीण इकडं बघा, इकडं बघा. अरे इकडं बघतच नाही. चला आता मोरच्या दुसऱ्याकडे वळू आपण. राजून पडा अपेक्षा ताईकडे. किती मंडळी आहे बघा. आलो अपेक्षा ताईकडं. हे बघा भाऊजी, प्रथम कुठे गेलाय? झोपला मग. बरोबर, मस्त डेकोरेशन लाइटिंग केलं. आणि तिकडं मॅथचं टेन्शन चालू आहे लागलं ना. हे गेली की नाही विकेट? नाही विकेट गेली, आउट नाही गेला. विकेट गेली, विकेट. किती पाहिजे बघा. एक रन, एक रन. हा अडवला, अडवला. चला जेवण आलं आपलं. भाकरी, वडा, लॉलीपॉप, सलाड, कलेजी पेटा पण आहे आणि मटन. पुढल्या वेळी पहिले इकडे यायला लागेल, नाहीतर एक एक पाळी करायला लागेल. एक वर्ष इकडे, एक वर्ष रेशमा दा इकडं. ओटीवर बसल्यात आई बघा. प्रथम झोपलाय,
लवकर आज भात भाचा चला आपलं जेवण झालं लगन तुम्ही जेवलेत ना जेवलेत ना चला जेवलो कसा नको चला ही मॅच बघत जेवता येते वाजले किती बघा 10:10 आणि आता जेवायला बसले ही शेवटची बारी सागर शेवटची बारी आहे आता फुले वर्षी 2 दिवस न जेवता जायला लागल नाही रे 2 दिवस जेवायलाच ना लागणार मग येऊ आपण मग 5 वेळा जेवू शकतो दिवसात आता कसं बसत पोटात जागा कुठं राहिला होता एकदा या साईडला होता एकदा साईडला मॅच जिंकते इंडिया आता कंदील चांगलाच मोठा आहे कंदील कोणी गेला कंदील हा हा घरीच बनवलाय हा रे ग्रीनरी आहे सगळीकडे तिखट तिखट नंतर आता गोड पेपर होता 8 किलो झाली आता बॅड हॅबिट्स नाही चावायचं मी नाव काय नाही चावल नाही म्हण्या ती भक्त तिला माहित आहे शूटिंग करते आता कुठं आलो आपण गुड्डूच्या घरी ओळखलं काय लग्न दाखवलेलं आपण हेच घर ते भाचीचं लग्न पण गुड्डू का आत्ता इथं नाही मुंबईला आहे ती कल्याणला आहे आता तिचे सासरे आलेत म्हणजे अपेक्षा त्याचे दीद हा जाम पोट भरला आता काय ग तू किती कडे जेवली आज एकेकडेच मी 5 कडे जेवलो आज नाही भाऊबीचा दिवस बोलला ना की टेन्शन येतं जेवणाचं नॉनव्हेजचा वार असेल तर अजून टेन्शन येत काय बरोबर ना 2 घात जास्त खातो ना चला आता निघतोय मी अक्षयाकडं आपली अपेक्षा तरी भाऊजी पण तिकडे ते बघा आजी पण तिकडे वाचले आता वाजले किती रात्रीचे 11:15 झाले हा 11:15 आणि आता उद्या तुम्ही कुठे झाले शिमला कुठून मनाली धरमशाला वगैरे ना ही पण चालली ना हे पण चालली हॅपी जर्नी मला फोटो म्हणतो तिकडे ना आणि ह्याच्याकडे आपल्याला मोमोज खायला जायचं आणि काय बर्गर शॉर्मा सँडविच ढोकळे नंबर 2 ला याचं दुकान आहे शॉप आहे ये आम्ही आता कोण आलो की आता मस्त स्पेशल आपण शूटिंग करू त्याची शॉर्मा हिला हिला नाही आपण ना लागला चला आता भेटू छात्रीच्या मध्ये अक्षी वाट बघते अक्षी 2:04 आले कारण 11:30 वाजून गेले चला चल बाय 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 पोचलो सातेरी दादा अक्षूकडे आणि सगळ्यांची झोपाझोप झाले तर व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या वेळेने तोपर्यंत हसत राहणे आयुष्याचं प्रदक्षिणा आनंद घेत राहा बाय बाय